कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारेगमपा लिटिल जॅम 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. काय चाललंय ग, वास तर छान सुटलाय. वा वा वा, वडे सुरेख. तुम्ही काय नेहमीप्रमाणे कोशिंबीर? हो. बाकी करायला आहेच आनंदी ना आई? जरा वडे बघते आम्ही, म्हणजे गरम आहे, गरम आहे. सावकाश पाहुणे येणार आहे ना, जरा बघते कसे झाले ते. काय तिखट मीठ कसं झालं ते बघतोया. अरे हो, पाहुणे यायचे, जरा धीर धर ना. अहो तिखट मीठ कसं झालं ते बघायला नको. हा नेहमीचे पाहुणे आहेत का ते? बरोबर, सांग ना. मग राहिलं राहिलं, पण हे आले कसे नाहीत अजून? मी बघून येतो. पाहुणे या, या, या ताई साहेब. या ताई साहेब. वर्षा ताई छान दिसतंय. खूप वेळ घेतला हिने, माहेरी जायचं होतं तरी तासभर लावला आवरायला. घेणारच ना नंदू, 5 परतावण्यासाठी आलीये ना माहेरी. इंदू मावशी नाही आल्या? नाही येणार होती ती, पण काय ना लग्नातलाच पाहुणचार खूप झाला ताई. लग्नामध्ये खूप धावपळ झाली ना, म्हणून खूप दमले आई. मी पण दमले हो, काय सांगू. आनंदी. हो. माझी मिस तयार झाली, चांगली दिसते ना? नक्की सुंदर दिसते. अगो बाई वर्षा. किती सुंदर दिसतेस ग. थँक्यू. आज 5 परतावण ना ग. आनंदी म्हणालीच होती. आणि जोडा काय छान शोभून दिसतोय. थँक्यू. अरे नको नको, अरे राहू दे, सुखी राहा. संस्कार आहे पण काकांच्या पण पडा. आता मला सांग, जोडीने आमच्या घरी जेवायला कधी येत आहे? अगं माझा मुलगा सून आणि नात पण आली आहे. हो कळलं मला. कशी आहे टाकू? टाकू नाही इरा, पेढा खाल्ल्याशिवाय मी नावच घेणार नाही. अगं एक पेढा काय, तुला अख्खा बॉक्स देते. पण मला सांग, तू काल बारशाला का नाही आलीस? तुझी उडीव जाणवली ग. आत्ता आली ना, आता जायच्या आधी येऊन जाईन बाळाला भेटी. ये हा नक्की. नक्की. ताईसाहेब तुम्ही पण या हा. आणि खरं सांगू का, खूप सुंदर दिसतेस हा. सासरचं प्रेम चेहऱ्यावर दिसायला लागलंय. चला रियू, चला हो. काय ग वर्षा, 5 परतावण का? हो. किती सुंदर दिसतेस. हो ना खरंच. चला चालू दे तुमचा कार्यक्रम, येतो आम्ही. आता सगळं कौतुक सोहळा इथेच करायचा आहे का? आत यायचं नाहीये? हो नाही, ते येतात ना मध्ये मध्ये टिळा रावलाच. या नंदूराव, या. त्यांचा हळदी कुंकवच चालू दे, घ्या पूर्ण खा. बसलेत का सगळे जण? आले आले, आनंदी आली. हो बर, आपल्याला खेळ खेळायचे तर आता. हो आनंदी, खेळ काय आता? खेळ तर खेळावेच लागते, परंपरा आहे आपली. बर का चिंगी, आपल्याला 2 खेळ खेळायचे. पहिला खेळ, तुम्ही एकमेकांचे हळकुंड सोडवायचे. दुसरा खेळ, ती अंगठी या दुधात टाकणार, एका हाताने शोधायची. हा, आणि जो जिंकेल त्याच संसारात वर्चस्व असेल. लक्षात ठेवा. मी काय म्हणते, हे सगळे खेळ सासरी खेळायचे असतात की नाही? मग तुम्ही खेळला असाल ना सासरी? खेळायला.
जो जिंकेल त्याचं वर्चस्व. मला वर्चस्वाचं माहित नाही पण मला हा खेळ जिंकायचा आहे आणि मला वाटतंय की तू आयुष्यभर माझंच ऐकावंस म्हणून मला हा खेळ जिंकायचा. तशी शाळेत कधी जिंकली नाही आई. असू आता जिंक आता जिंक. हा पण एका हाताने सोडायचंय. हा हा चला खेळा मी हे ठेवते. हा नाही तर सांगते कश वर्षा तू जिंकणार. हा म्हणजे बाईच वर्चस्व नाही नाही ग म्हणजे तस नाही. ह्या खेळात वर्षा जिंकेल असं मला म्हणायचंय. नंद दादा मी तुमच्या बाजूने खेळा तुम्ही. वर्षा खेळ ग तू मी तुझ्या बाजूने. बर सुटली का नाही सुटली कशी नाही सुटत बघ काम इकडे ये हे बघ. अरे सिंपल आहे हे बघ ती सरगाट आहे ना ती ओढ ना बघ ना काय झालं इथे या काय हे असं नाही काय चिटिंग करताय तुम्ही. कोणी चिटिंग केली. तुम्ही चिटिंग केली. काय चिटिंग केली हे असं कोण सांगतो. बघ सांगू शकतो आपण. नाही नाही सांगू शकत. हे खेळ आम्ही खेळलेलो आहेत आणि आम्ही मदत करतो. म्हणजे संसारात बाईच वर्चस्व. आता दुसरा खेळ. हा खेळ महत्वाचा आहे. इथे समोर बसले ना खुर्ची खुर्ची द्या. हा ठीक आहे ही अंगठी माझ्या हातात आहे. मी दुधात टाकते सगळ्यांनी बघा. शोधा. अरे एकच हाता एका हाताने शोधायचं. शोध लवकर बघ वर्षात जिंकणार यावेळी सुद्धा. म्हणजे तुम्ही मान्य करताय तर संसारात बाईचंच वर्चस्व हवा. नंद दादा खेळा तुम्ही तुम्हीच जिंकणार. शोध ना लवकर तुला अजून नाही सापडली. नाही सापडत आहे दादा. सापडत नाही शोध बरं. अशी नाही शोधायची अंगठी. चाच पडावं लागतं हात कळलं का. आणि एकमेकांचे हात नाही धरायचे अंगठी शोधायची आहे. नंदुरा तुम्ही खेळ खेळा ना बाकीच्या गोष्टी खेळा बरं. एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी. याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत आहे. सारेगमप लिटिल जॅम्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.